नमस्कार. सरस्वती विद्यामंदिर माथेरान ही शाळा आज सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहेत आणि आपल्या बरोबर येथे उपस्थित आहेत माथेरानचे माजी नगराध्यक्ष श्री विवेक चौधरी साहेब आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील मॅडम. तर आपण जाणून घेऊया की या शाळेबद्दल त्यांचं मत काय आहे आणि कसं वाटतंय त्यांना हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करताना. कल्पना मॅडम नमस्कार. आज खूप आनंद होतोय, म्हणजे आनंदाला सीमा नाही, हर्षोल्लास आहे. सर्वत्र आनंदी आनंद आहे. सर्व माजी विद्यार्थी जमलेत, प्रत्येक बॅचचे विद्यार्थी जमलेत. जवळजवळ 50 वर्ष पूर्ण झालीत आणि 1972 सालची पहिली बॅच, त्यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या बॅचचे विद्यार्थी आज जमणार आहेत. खूपच मोठा सोहळा आहे, आनंद आहे, उत्साह आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे, स्नेह मेळावा आहे. खूपच सुंदर शाळा म्हटलं की तो उन्हाळपणा, वात्रटपणा, थट्टा मस्करी हे सारं आठवतं आणि या तयारी करताना आमची अशीच थट्टा मस्करी चालू आहे. मी सुद्धा या शाळेचीच माझी विद्यार्थिनी आहे आणि या शाळेची आज मी मुख्याध्यापिका आहे आणि याच कालावधीमध्ये शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा होतो आहे ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वात अनमोल क्षण असेल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पुढे आपण वळूया विवेक चौधरी साहेबांकडे. आपल्याला कसं वाटतं आज हा सोहळा साजरा करताना? शाळेच्या नमस्कार. शाळेच्या सुवर्ण महोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा. या कार्यक्रमाला येऊन खूप आनंद वाटतो. शाळेमुळे आमची खूप प्रगती झाली आणि शुभेच्छा. आज माझी क्लासमेट कल्पना मॅडम आज मुख्याध्यापिका आहेत, तो एक आनंद आहे. आणि ते माझे विद्यार्थी माझ्याबरोबरचे क्लासमध्ये होते, तो एक आनंद आहे. कोणत्या सालची आपली 10वीची बॅच? कोणत्या वर्ग, कोणत्या सालची? 82. अच्छा, मग आपल्या बॅचचे विद्यार्थी आणखी येणार असेल, त्यांचं गेट टुगेदर होणार असेल, काय सांगाल त्याच्याबद्दल? त्याबद्दल काय, ते येणार असतील तर त्यांचं स्वागत असेल. अच्छा, आणि आता आपल्यासमोर बरेचसे माजी विद्यार्थी आता वेगवेगळे कार्यक्रम साजरे करून हा सोहळा जेव्हा सेलिब्रेट करणार आहेत तर त्यावेळेला आपण कशा प्रकारे पाहताय या कार्यक्रमाकडे? चांगला आनंद घेता येईल त्याच्यामध्ये. तर आपण पाहताय की सगळेच लोक, मग ते माजी नगराध्यक्ष असोत किंवा आजी नगराध्यक्ष असोत किंवा माथेरानचा सामान्य नागरिक असो किंवा आणखीन कोणी प्रतिष्ठित, हे सगळे या कार्यक्रमाकडे वाट पाहतात या कार्यक्रमाची आणि हा सोहळा आज साजरा होणार आहे. धन्यवाद.